नमस्कार, मी अनिल बन्ने, तुम्ही पाहताय संचित टीव्ही न्यूज। संचित टीव्हीच्या माध्यमातून आपण शेतीविषयक नवनवीन बातम्या आपल्यासमोर घेऊन येत असतोय आणि आता आपण माहिती घेणार आहोत चिंच लागवडीबद्दल। गेल्या वर्षी याच ठिकाणाहून आपण चिंच लागवडीबद्दल सविस्तर माहिती घेतलं होतो। आजही आपण याच ठिकाणी आलेलो आहोत, ते म्हणजे शेगाव तालुक्यात जर जिल्हा सांगली या ठिकाणी असणारं चिंचेचं प्लॉट आहे। जवळपास 21 वर्षापूर्वीचा हा प्लॉट आहे आणि दरवर्षी यातून आत्ता उत्पादन सुरू झालेलं आहे। गेल्या वर्षी देखील आपण अनुभव बघितला होता या चिंच लागवडीबद्दल, उत्पन्न किती भेटतं बऱ्याच प्रश्नावरती गेल्या वर्षी आपण मुलाखत सविस्तर पाहिलं होतं। आता तेच शेतकरी आत्ता आपल्यासोबत आहे, प्रल्हाद बोराडे या शेगाव येथील हे शेतकरी आहेत। 20 वर्षापासून हे उत्पन्न घेताना दिसत आहेत। त्याचसोबत या चिंचेच्या प्लॉटवरती अवलंबून अजून नवनवीन काही करता येते का, असे अनेक प्रयोग ते या ठिकाणी शेतामध्ये करत असतात। तर त्यातूनच एक संकल्पना त्यांच्या डोक्यात आलेली आहे, ते म्हणजे चिंच विसावा नावाने ॲग्रो टुरिझम सध्या या ठिकाणी सुरू झालेला आहे। म्हणजे फक्त चिंच लागवड केली आणि फक्त चिंचेचं उत्पादन न बघता याच निसर्ग सौंदर्याचा उपयोग करून सध्या ॲग्रो टुरिझम देखील या ठिकाणी खूप छान असं चालतं आहे। तर ह्या वर्षीचा अनुभव चिंच लागवडीबद्दल काय आहे हे आत्ता आपण सविस्तर त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रल्हाद बोराडे, शेगाव तालुक्याचा जिल्हा सांगली। आज आपण माझ्या चिंचेच्या बागेमध्ये आहोत। गेल्या वर्षी ह्याच दरम्यान माझ्या चिंचेच्या बागेची बातमी आपणा सर्वांपर्यंत पोहोचली होती आणि मी खरोखर आपणा सर्वांचे आभारी आहे। बऱ्याच लोकांनी ही बातमी ऐकली आणि भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळाला, त्यामुळं मी आपल्या सर्व शेतकरी मंडळींचं मी आभारी आहे। बऱ्याच वेळा मला बऱ्याच शेतकऱ्यांनी हे प्रश्न विचारले होते की खरोखरच हे एवढं पीक आहे का, म्हणजेच गेल्या वर्षी खूप चिंचा जास्त होत्या आणि हे साहजिक होतं की शेतकऱ्यांनी हा प्रश्न विचारणं की एवढ्या चिंचा कशा काय लागल्या आहेत। त्यांच्या बऱ्याचशा शंका होत्या की कोणती जात लावली आहे आणि एवढं पीक कसं काय आलं आहे, अशा काही शंका होत्या आणि त्यांना असं बऱ्याच वेळा शंका येत होती। कुठेतरी हा व्हिडिओ क्रॉप करून किंवा ही बातमी क्रॉप करून लावलेली दिसते आणि मी परत ह्याच शंकेचं निरसन करण्यासाठी आपणासमोर परत एकदा येत आहे आणि आज आपण या चिंचेच्या बागेमध्ये आहोत। ह्या चिंचा आपण बघत आहात की दरवर्षीप्रमाणे किंवा गेल्या वर्षीपेक्षा ह्यावर्षी चिंचेचं पीक हे जास्त आहे आणि कुठलंही उत्पादन घेत असताना कधीही ॲक्सिडेंट नसतो, त्याच्या पाठीमागं काहीतरी कष्ट असतं, त्याच्या पाठीमागं कधीतरी आपण केलेलं प्लॅनिंग असतं असं मला वाटतं। अचानकपणे किंवा जादू म्हणून ह्या गोष्टी होत नसतात आणि किंवा नशिबाची साथ आहे म्हणून झालं, निसर्गाची साथ आहे म्हणून झालं असं कधी होत नसतं, परंतु त्याच्या पाठीमागं आपण त्याच्या शास्त्रीय पद्धतीने त्याच्यावरती जर भर दिला, त्याचं सायन्स जर समजलं, त्याच्या लागवडीमधला भाग जर समजला, तर मला वाटतं की आपण दरवर्षी अशा प्रकारचं बंपर क्रॉप येऊ शकतं असं मला शेतकरी बांधवांना सांगायची माझी इच्छा आहे। आणि खरं तर मी गेल्या वर्षी माझ्या प्रेक्षकांना बऱ्याच वेळा ही माहिती दिलेली होती की चिंची लागवड का करावी, कोणी करावी, कशी करावी, कधी करावी आणि कोणत्या जातीची करावी, हे सगळे प्रश्न तुमचे सर्वांचे होते खरं म्हणजे, आणि हे प्रश्न प्रत्येकाच्या तोंडामध्ये असतात। तर मी असं म्हणेन की चिंच हे बाग म्हणून कुणी आयुष्यात आजपर्यंत बघितलेला हा पीक नव्हे, चिंच हा एक जंगली वनस्पतीचा प्रकार आहे, परंतु सध्या आपल्याला चिंच बाग म्हणून बघायला काही हरकत नाही। तो हे माझं स्वतःचं उदाहरण आहे, आपण बघू शकता ह्या माझ्या शेतामध्ये ज्वारी बाजरी होणारी माझी शेत आहे, पण ह्या शेतामध्ये सुद्धा आपण बघू शकता की चिंचेची बाग बहरली आहे, चिंचेला उत्पादन अतिशय चांगल्या पद्धतीनं दरवर्षी येत आहे आणि चिंचेची शेती होऊ शकते हा एक मी हा जो एक मुद्दा आहे हा मुद्दा परत एकदा आपल्या सर्वांच्या समोर मी मांडत आहे की चिंचेची बाग असू शकते, चिंचेची शेती असू शकते आणि चिंचेच्या उत्पादनापासून आपला उदरनिर्वाह होऊ शकतो किंवा कमी कष्टामध्ये चांगलं पीक घेऊ शकतो। मी कमी कष्ट असं म्हणत नाही की मी आळशीपणा असावा, कमी कष्ट या उद्देशाने मी म्हणतो की त्याची लागत कमी, त्याला खत पाणी कमी, त्याला पाणी कमी दिलं तरी चालेल असं हे पीक आहे। कारण बऱ्याच आपण बघतो बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांचा सध्याचा जो प्रॉब्लेम आहे की आपण त्यांना खत पाणी देतो, वातावरण बदल झाल्यास त्याला फवारणी करतो, त्याला
बऱ्याच प्रकारचे डोस दिले जातात. वेगवेगळे 10 दिवसाचे डोस, 15 दिवसाचे डोस, महिन्याचे डोस, असे आपण डोस देत असतो पिकांना, बागेला, पिकांना वगैरे वगैरे. कारण आजकाल त्याच्याशिवाय पिकं येत नाहीत ही परिस्थिती आहे. आणि ह्याचा सर्वांचा परिणाम काय होतो की आपली जी इनपुट कॉस्ट आहे, आपण जे पिकाला किंमत म्हणजे जे खर्च करतो, मग त्याच्यामध्ये मजूर असू देत, त्याच्यामध्ये औषधांचा खर्च असू देत किंवा इतर खर्च असू देत, मशागतीचा खर्च असू देत, हे जर बघितलं तर हे खर्च वाढत जातात. आणि त्याच्यावरती सर्वात शेवटी आपल्याला बोकांडी बसतो तो म्हणजे दर. मग दराचं काय होतं, तर दर हा बऱ्याच वेळा डिमांड सप्लायवरती डिपेंड असतं, बऱ्याच भौगोलिक परिस्थितीवरती डिपेंड असतं, निसर्गावरती अवलंबून असतो. काही गेल्या वर्षी बघितलं की खूप चांगली पिकं आली, पण कोरोना काळामुळे शेतकऱ्यांना त्याचं खूप नुकसान सहन करायला लागलं. अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर अशा सगळ्या जर विचार केला तर चिंच पीक म्हणून घ्यायला काही हरकत नाही, चिंच बाग म्हणून काही करायला हरकत नाही असं मला वाटतं. आणि चिंचेची लागवड सर्वसाधारणपणे ही दुसरी गोष्ट असं की ह्या ह्याला खूपसं कोणी प्रोटेक्शन द्यायची गरज नाही, वातावरणाचा ह्याच्यावरती पाय परिणाम होत नाही, चोरी होत नाही. तर या अशा परिस्थितीमध्ये आपण समजा आपली शेती गावाकडे आहे आणि आपण बाहेर राहत असू, म्हणजे रिमोट शेती ज्याला म्हणतो किंवा बांधावरचे शेतकरी ज्याला म्हणतो आपण, की जे स्वतः शेतकामध्ये येऊन राबू शकत नाहीत, नोकरीधंद्याच्या निमित्ताने शहरामध्ये असतात, आणखी कुठे असतात, जे बांधावर, त्यांना आपण बांधावरचे शेतकरी म्हणतो, अशा शेतकऱ्यांसाठी तर हे अतिउत्तम आहे. कारण शेती पडलेली असते, फक्त त्याच्यामध्ये अडचण एवढीच आहे की आपल्याकडे थोडीशी ताकद पाहिजे की 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष जरी आपल्याला फळ मिळालं नाही किंवा पीक मिळालं नाही किंवा इन्कम मिळालं नाही, तरी आपल्याला ती सहन करण्याची ताकद पाहिजे. पण 5 वर्षानंतर मात्र मी तुम्हाला सांगतो की पुढचे 5 पिढ्या किंवा 4 पिढ्या म्हणजे 250-300 वर्षापर्यंतचा कालावधी जो आहे, ह्या चिंचेचं इन्कम हे मिळत राहील. आणि चिंचा कोणी लावल्या हे पुढच्या पिढीनं कदाचित लक्षातही राहणार नाही, तिसऱ्या चौथ्या पिढीला असं हे इन्कम येत राहील. याचं पण नक्की याचं नियोजन करायला पाहिजे. मला बऱ्याच गेल्या वर्षी शेतकरी बंधूंनी फोन केलेत आणि त्यांच्या शंका विचारल्या. मी वेळोवेळी सर्वांच्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. एखाद्या दुसऱ्याला कदाचित नसेल, मी त्याच्याबद्दल क्षमा मागतो. परंतु की लागवड करणे हे खूप महत्त्वाचं काम आहे, कुठल्या जातीची चिंचा लावणे हे महत्त्वाचं काम आहे, आणि त्याच्यानंतर त्याची काळजी कशी घ्यावी जे कमीत कमी घ्यायला लागते, असं काही फारशी मोठी गोष्ट नाही आहे, रॉकेट सायन्स नाही आहे याच्यामध्ये. परंतु ते माहिती असावं, आपल्याला माहिती असल्यानंतर आपण नियोजन करू शकतो. माहितीच नसेल तर नियोजन करत नाही, चुका होतात. आता हे जे पीक आपलं आहे ते 200 वर्ष 250 वर्ष 300 वर्षाचं पीक आहे, जर ह्याच्यामध्ये जर चूक झाली तर ते पुढच्या 200-250-300 वर्षालाही ही चूक सहन करायला लागते. बाकीच्या पिकाच्या बाबतीत असं नसतं, एकाच्या पिकाची चूक झाली तर जास्तीत जास्त 6 महिने वर्षभरामध्ये ती आपली पुढच्या पिकामध्ये आपण चूक ते दुरुस्त करत असतो. म्हणून लागवड कशी करावी हे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर मी असं म्हणेन की त्याची लागवड करत असताना किंवा अंतर ठेवत असताना, सर्वात बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की अंतर किती ठेवावं. मी परत एकदा सांगेन, अंतर हे कमीत कमी 30 फुटाचं असावं. 30 फूट कमीत कमी म्हणतोय, तुम्ही अगदी 40 फुटापर्यंत गेला तरी चालेल. याचं कारण असं की चिंचेचं झाड हे खूप मोठं होत असतं, डेरेदार होत असतं, आणि जेवढं चिंचेचं झाड मोठं होईल, डेरेदार होईल, तेवढ्या चिंचा आपल्याला येत असतात. एक थोडासा आंब्याचा प्रकार वगैरे आहे की आपण त्याच्यामध्ये प्रुनिंग करतो, त्याला आपण कटिंग म्हणतो, आणि आंब्याची कटिंग घेतो आणि त्याचं आपण पीक घेत असतो. चिंचेमध्ये तेवढं कटिंग हा प्रकार फारसा नाही आहे, त्याला नॅचरली वाढू द्यायला लागतं. कटिंग घेऊ शकतो, नाही असं नाही आहे, ज्या फांद्या जमिनीकडच्या साईडला वाढू शकतात, वाढतात, त्या फांद्यांचं कटिंग करायला हे गरजेचंच असतं. परंतु आपण आंब्याचा जो एक प्रकार आहे, अगर मी आंबा हा जवळ सर्वसाधारणपणे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे म्हणून मी हे उदाहरण सांगतो आहे तुम्हाला, की आंब्यामध्ये आपण जेवढी कटिंग घेऊ तेवढ्याच जास्त प्रमाणात चिंचा लागायला आंबा लागायला चालू होतो. आणि आपल्याला आंब्याची उंची आजकाल आंब्याच्या झाडाची जी उंची असते ती आजकाल 5 फूट 6 फूट 7 फूट 8 फूट ह्या सर्वसाधारणपणे ह्या झाडाचंच असतं. परंतु चिंचेचं इतकंसं असं साम्य नाही आहे, कारण चिंच ही भयानक मोठं होणारं झाड आहे, आणि जेवढं झाड मोठं तेवढं जास्त चिंचा. मग जेवढं झाड मोठं होत असेल तर आपण त्याला अंतर ठेवायला पाहिजे. जर अंतरच ठेवलं नाही तर काय होईल, तर एकमेकाला झाडं टच होतील, एकमेकाला झाडं टच झाली तर काय होईल, त्याचं पीक येत नाही आहे. तर म्हणून
ह्या गोष्टीवरती आपण खूप व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे की चिंचा कमीत कमी 30 फुटावरती लावा, जास्तीत जास्त 40 फुटापर्यंत गेला तरी हरकत नाही. शासनमान्य जे नियम आहे ते 33 फुटाचं आहे, म्हणजे 10 मीटरचं अंतर आहे. ते शासनाने जे धोरण काढलेलं आहे किंवा नियम काढलेला आहे तो अगदी बरोबर आहे. बऱ्याच लोकांनी मला सांगितलं की आम्हाला कुणीतरी सांगितलं की 15 फुटावरती चिंचा लावा, पण 15 फुटावरती चिंचा जर लावल्या तर 10 वर्षामध्ये चिंचा एकमेकांना टच होतील ही माझी गॅरंटी आहे. मग जर 15 वर्षामध्ये जर आपण एकमेकाला झाडं 15 वर्षातच झाली तर पुढचे 2.5 वर्ष कसं काय होणार, चिंचा कुठे एकमेकाला कुठे घुसणार, पण त्याचं पीक कसं येणार. आणि मग आपण 15 वर्षानंतर पुन्हा आपल्याला चुकलं की आपल्याला वाटलं की यार चला माझं चुकलं मी एक झाड काढून टाकतो, म्हणजे आपण झाड वाढवलं आणि ते फळाला आलेलं झाड काढतोय, मग कशासाठी करतोय आपण झाड वाढवतोय. तर मी असं म्हणेन त्याच्यापेक्षा की तुम्ही 30 फुटावरती झाड लावा, 35 फुटावरती झाड लावा, 40 फुटावरती झाड लावा. ओके, कारण आपल्याला लॉंग टर्मचं बघतोय आपण, 200 वर्ष 250 वर्षाचा कालावधीचा आपला हा पीक आहे. मग इतर मग कोणी म्हणेल की अरे एवढ्या जमिनीत वाया जाणाऱ्या जमिनीचं करायचं काय, त्याच्यामध्ये आंतरपीक घेऊ शकतो. आंतरपिकामध्ये बरीचशीच पिकं आहेत जे जेणेकरून सुरुवातीच्या काळामध्ये आपण खरोखर पिकंसुद्धा घेऊ शकतो, भाज्या घेऊ शकतो, कुठलीही पिकं घेऊ शकतो सुरुवातीच्या काळामध्ये. जसं झाड मोठं व्हायला लागेल तर तुम्हाला वाटलं तर त्याच्या हिशोबाने पिकं घेऊ शकतो. किंवा दुसरं झाड जरी लावायचं म्हटलं तरी आंब्यासारखं छोटंसं झाड लावू शकतो. दोन झाडाच्यामध्ये समजा 30 फुटाच्यामध्ये एक झाड लावलं तर म्हणजे 15 फुटावरती एक आंब्याचं झाड असेल आणि 30 फुटावरती चिंच असेल. मग आंब्याचं सर्वसाधारणपणे 1-2 वर्षामध्ये त्याचं 3 वर्षामध्ये पीक चालू होतं. आपण त्याला कटिंग सिस्टमने, प्रुनिंग सिस्टम म्हणतात त्याला, त्या सिस्टमने त्याचं पीक घेऊ शकतो. आणि जसजसं झाड आपल्याला जेवढी जागा शिल्लक आहे त्याच्या हिशोबाने आपण कटिंग घ्यायची, म्हणजे झाड चिंचेचं मोठं होऊ द्यायचं, आंब्याला आपण कटिंग करत बसायचं आणि जेवढी कटिंग कराल त्याच्या त्याच्या कितीतरी जास्त पटीनं ते आंबा पीक देत असतं. म्हणजे हे अशा पद्धतीनं मी आंबा एक उदाहरण दिलं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार अशी बरीचशीच पिकं आहेत की ते आंतरपीक घेतलं पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आपण आंतरपीक आणि पीक, हे चिंचेचं पीक, ह्या दोघांचं साम्य घालणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच लोकांनी मला हा प्रश्न विचारला होता की एकरी किती इन्कम मिळतं. साहजिक आहे एकरी किती इन्कम मिळतं, कारण प्रत्येकजण चिंच लावणार किंवा एवढं मोठं फ्युचर प्लॅनिंग करणार तर पीक म्हणजे किती किंमतीचं पीक येणार हे माहिती असलं पाहिजे. नाहीतरी आपण लावणार चिंचेची झाडं 200-250 वर्षासाठी, जमीन गुंतवून टाकणार आणि खरोखर त्याचं इन्कम जर मिळत नसेल तर त्याचा काय फायदा आहे. म्हणजे ह्याच म्हणजे हा करेक्ट प्रश्न आहे. पण मी शेतकरी बांधवांना हे सांगतो की तुम्ही फक्त चिंचेचं इन्कम बघितलं नाही पाहिजे कधीही. फक्त चिंचा, मी फक्त चिंचाच लावणार आणि मी राजा होईल किंवा मी खूप पैसे कमवेन, हे हा जो अप्रोच आहे किंवा हे जी आपली विचारधारणा आहे ती चुकीची आहे. खरं म्हणजे मी तर असं म्हणेल तुम्ही 30 फुटावरती 35 फुटावरती चिंचा लावा, आंतरपीक घ्या आणि दोघांचा हिसाब लावा, दोघांचा हिसाब दरवर्षी लावा की आंबा किती झाला, चिंच किती झाली. त्याच्याही पुढं जाऊन मी असं म्हणेन काही मिरी किंवा असे वेलवर्गीय काही पदार्थ असतात ते सावलीला येतात. आपल्या चिंचेच्या झाडांची सावली खूप असते. एक मिरीचं उदाहरण घेतलं तर त्या चिंचेच्या त्या मिरीच्या झाडाला किंवा मिरीच्या वेलीला खरोखर सावलीची गरज असते, आपल्या चिंचेची सावली असते. जर आपण मिरीच्या झाडाची लागण चिंचेच्या बुंध्यामध्ये केली आणि जर ती लागण तो वेल आपण जर चिंचेवरती चढवला तर आंबा पण तुमचा येतो आहे, मिरीचं वेल येतो आहे आणि चिंचा येतात. बघा टोटल इन्कम किती होतं आहे. आणि अशा करून ह्या चिंचेचं टोटल इन्कम काउंट केलं पाहिजे. फक्त मी चिंचा लावल्या आणि मला एकरी 5 लाख मिळाले किंवा 1 लाख मिळाला किंवा जे असेल ते म्हणजे 1.5 लाख मिळाला, हे कॅल्क्युलेशन बरोबर नाही आहे. तर हे टोटल कॅल्क्युलेशन केलं पाहिजे हे आंतरपीक घेऊन. त्याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की आजकालचे शेतकरी बांधव हे प्रत्येकालाच माहीत आहे की होलसेलचा भाव वेगळा असतो, रिटेल भाव वेगळा असतो. जर आपण त्याच्यामध्ये चिंचामध्ये जर व्हॅल्यू ॲडिशन केली की चिंचामध्ये जर आपण स्वतः चिंचा उतरवल्या, ते स्वतः पॅक केल्या आणि त्या जर विकल्या तर त्याच्यामध्ये अतिशय जास्त फायदा आहे. किंवा चिंचेचं आपण चिंचोके वेगळे केले वेळेत आणि जर तो गर असतो तो वेगळा केला तर तो गर आपण बऱ्याच वेळा साठवून ठेवू शकतो कोल्डरूममध्ये. आणि कोल्डरूममध्ये साठवलेला गर हा ऑफ सीझनमध्ये म्हणजेच डिसेंबर जानेवारी ज्या काळामध्ये हा चिंचेसाठी ऑफ सीझन असतो म्हणजे चिंच ह्या पिकासाठी, तर त्यावेळी चिंचेचे भाव जास्त असतात. तर त्यावेळी तो कोल्डरूममधून बाहेर काढायचा. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं होतं की
नुसत्या चिंचा लावल्या आणि मला चिंचेचं इन्कम किती येईल हा साधं सोपं गणित नाही आहे, तर त्याला थोडंसं आपण त्याला स्मार्ट विचार केला पाहिजे। आणि मी असं शेतकरी बांधवांना आवाहन करतो की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून, आता मी एक गोष्ट सांगितली आंबा लावा म्हणून, याचा अर्थ आंबा नाही की असं नाही की प्रत्येकाने उठा आणि आंबा लावा। तुम्ही स्वतः आपल्या एरियाचा किंवा आपल्या त्या विभागाचा अभ्यास करून त्याच्यामध्ये काय चांगलं येऊ शकतं, आपल्याला काय शक्य आहे किंवा आपण त्याच्यामध्ये काय लावू शकतो, ह्या सर्वांचा अभ्यास केला पाहिजे। आणि आंतरपीक हे कुठलं लावायचं तुम्ही प्लॅनिंग केलं पाहिजे। आणि आम्ही म्हणेन की 30 फूट 40 फूट जरी तुम्ही चिंचा लावल्या तरी तुम्हाला जे टोटल इन्कम असेल हे इतर पिकापेक्षा खूप जास्त असेल। डाळिंब असो, तुमचा ऊस असो, तुमचा आणखी द्राक्ष असो, जर तुम्ही म्हणजे आपल्याला खर्च करायला लागणाऱ्या गोष्टी आणि त्याच्यावरती मेहनत करायला लागलेल्या गोष्टी आणि इन्कम ह्या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर हे चिंचेचं पीक, मी परत एकदा सांगतो आहे, पीक म्हणतो आहे मी, पीक आणि बाग म्हणतो आहे, ही चिंच बाग आणि पीक ह्या हिशोबाने त्याचा अभ्यास करायला पाहिजे। दुसरं अजून एक असं जे मला सांगावं असं वाटतं गेल्या वेळच्या बातमीच्या हिशोबाने की आपण ज्यावेळी डाळिंबाची बाग लावतो किंवा शेतकरी एखादा डाळिंबाची बाग लावतो तर माझा अनुभव असा आहे की तो शेतकरी झोपत नाही आहे, तो दिवस रात्र त्या बागेच्या भोवती घरट्या मारत असतो, बघत असतो कुठे कीड लागलेली आहे, कुठं काय झालेलं आहे, कुठल्या झाडाला वाळवी लागलेली आहे, कुठं पाणी द्यायचं आहे, कुठला डोस द्यायचा आहे। तर मी असं म्हणेन की गेल्या वर्षी मी सांगितल्याप्रमाणे की चिंचेला काहीच न करता जर तुम्ही कुठे एकदम म्हणजे गायब झालात, चिंचेकडे डुंकूनसुद्धा बघितलं नाही, तरीसुद्धा चिंचा ह्या येणारच। पण हा खूप शब्द महत्त्वाचा आहे, जर तुम्ही चिंचेमध्ये जर खरोखर डाळिंबाला, द्राक्षाला किंवा इतर पिकांना तुम्ही जे अटेन्शन देता, तुम्ही त्याच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे त्याच्यातलं मी म्हणेल 5-10% जरी बघितलं की चिंचेकडे प्रेमाने बघा, तुम्हाला काही गोष्टी कळून येतील। चिंचेला कधी पाणी द्यावं ह्याचा अभ्यास करा, काही गोष्टी कळून येतील। चिंचेला कधी पाण्याचा ताण द्यायला पाहिजे ह्याचा गोष्टीचा अभ्यास करा, तुम्हाला काही गोष्टी कळून येतील। काही त्याला थोडंफार खत पाणी घालायची गरज आहे का ह्याचा अभ्यास करा, काही गोष्टी कळून येतील। मी असं म्हणेल, मला असं आवर्जून सांगावं असं वाटतं, बऱ्याच लोकांनी मला असं विचारलं की तुमच्या जात कुठली आहे, की जात चिंचेची जात कुठली आहे। मी सांगितलं माझ्या चिंचेनं आता ह्यावर्षी 21 वर्ष पूर्ण झाली, माझी जी चिंचेची लागण आहे ती 15 ऑगस्ट 2000 सालची लागण आहे, म्हणजेच गेल्या 15 ऑगस्टला माझ्या चिंचेनं 21 वर्ष पूर्ण झाली आणि त्यानिमित्तानं मी चिंचेचा वाढदिवससुद्धा साजरा केला। हे थोडं चिंचेलासुद्धा आपण प्रेम दिलं पाहिजे, चिंचा हे आपल्याला प्रेम देतील हे 100% खात्री आहे। याचाच अर्थ असा की आपलं चिंचेकडे लक्ष आहे, चिंचे आपल्याला काहीतरी देणार, चिंचेपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो। चिंचेपासून जर पदार्थ बनवले किंवा एका शेतकऱ्याला ते शक्य नाही किंवा आजूबाजूच्या 10-5 शेतकऱ्याने असं ठरवलं की चला आपण चिंचेच्या एक चिंचेचे बिया वेगळ्या करूया आणि त्या पदार्थापासून जर आपण एखादा पदार्थ बनवला, म्हणजे त्याला टॅमरिंड प्युरी म्हणतो किंवा त्याचं सरबत बनवण्यासाठीचं जे कॉन्सन्ट्रेट असतं ते म्हणतो, हे जर बनवलं तर मला वाटतं शेतकऱ्यांचं हे चिंचेचं इन्कम जे आहे इतर पिकांपेक्षा अतिशय जास्त असेल। आणि राहता राहिला मार्केटचा प्रश्न, मार्केटला जर आपण ॲग्रीबेस आपण जर मॅन्युफॅक्चरिंग किंवा प्रोसेसमध्ये जर गेलोत तर मला वाटतं आजच्या शेतकऱ्याला ह्या आपल्या मार्केटमधून मला भाव मिळत नाही ह्याच्यासाठी रडत बसायची गरज नाही। याचं कारण असं की आपला बनवलेला पदार्थ हा आपण कोल्डरूममध्ये ठेवू शकतो, आपला बनवलेला पदार्थ किंवा आपल्या शेतामध्ये आलेली जी चिंच आहे ती आजच्या आज मार्केटला गेली पाहिजे याची काही गरज नाही आहे। 4 महिन्यानंतर जाईल, 5 महिन्यानंतर जाईल, परंतु तो त्याच्या दुपटीनं तिपटीनं 4 पटीनं आपल्याला पैसे मिळणार आहेत। मग दुपटीनं तिपटीनं 4 पटीनं जर पैसे मिळणार असतील तर 1-2 महिने 3 महिने 4 महिने आपल्या प्रॉडक्टला काढून त्याच्यावरती प्रोसेस करून जर वेगळ्या ठिकाणी ठेवलं तर आणि आपण जर विकलं तर ते का करू नये आपण। पण बऱ्याच वेळा बऱ्याच शेतकऱ्यांचा ही अडचण असते, चिंचेचं पीक निघालं की डायरेक्टली व्यापाऱ्यांकडे।